साडे माडे तीनच्या आजच्या भागामध्ये मी तेजपाल वाघ तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. साडे माडे तीनच्या आजच्या भागात आपण भेटणार आहोत मीरा भाईंदर रोडवरील सुंदर सरोवर सोसायटीतील सभासदांना. या सोसायटीचे अध्यक्ष राऊत काका आपल्या बरोबर आहेत. राऊत काका नमस्कार. नमस्कार. या सोसायटी बद्दल थोडंसं सांगा. सोसायटी स्थापन होऊन 8 वर्ष झालेली आहेत. सदर सोसायटीमध्ये आपले जे सांस्कृतिक धार्मिक कार्य आहेत ते एकोप्याने केले जातात. इतर या संकुलनामध्ये प्रत्येक धर्माचे प्रत्येक जातीचे रहिवासी रावयास आहेत. तर सगळे मिळून आम्ही एकोप्याने या इथे गणपती उत्सव नवरात्र असे धार्मिक कार्य एकोप्याने साजरे करतो. तसेच इतरही जे लहान मुलांसाठी कार्यक्रम असतात किंवा ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्यक्रम असतात ते इथे राबवले जातात. म्हणजे सर्व कार्यक्रमांमध्ये एकजूट तुमच्याकडनं दाखवली जाते. हो, अशीच एकजूट आपल्याला आजच्या भागामध्ये पाहायला मिळणार आहे. सुरुवात करूयात आपल्या कार्यक्रमाला साडे माडे. सुरुवात करूयात सर्वात पहिल्यांदा टोकन्स वाटून. टोकन सर्वांना वाटून झालेले आहेत. आता वेळ आहे पहिले 3 भाग्यवान स्पर्धक निवडण्याची. आणि हे 3 स्पर्धक निवडण्यासाठी मी छोट्याशा रोनकला इथं बोलवलंय. रोनक, मला यातली 3 टोकन्स काढून दे. मिक्स करून दे. 1 2 3. रोनकने मला 3 टोकन्स दिलेली आहेत. पाहूयात कोण आहेत 3 भाग्यवान स्पर्धक जे खेळणार आहेत आपला पहिला राऊंड अंदाजे किती. आणि पहिल्या भाग्यवान स्पर्धकाचा क्रमांक आहे 9. अभिनंदन. दुसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 27. आणि तिसऱ्या भाग्यवान स्पर्धकाचा क्रमांक आहे 3. हे आहेत आपले 3 भाग्यवान स्पर्धक ज्यांच्या सोबत आपण खेळणार आहोत आपला पहिला राऊंड अंदाजे किती. आपल्या पहिल्या राऊंड कडे आपण वळणार आहोत पण त्या अगोदर या स्पर्धकांशी थोड्याशा गप्पा मारूयात. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? सारिका ढोकणे. काय करता आपण? मी सध्या नर्स आहे. कुठल्या हॉस्पिटल मध्ये? मी जनक हॉस्पिटल मध्ये शांती शीतलनगर. शीतलनगर. नर्स चं काम खूप अवघड असतं ना? तसं आहे. काय करावं लागतं? त्यामध्ये पेशंटची सेवा करावी लागते. तेवढं पुण्य पण भेटते आणि त्याचप्रमाणे नॉलेज तेवढं भेटतं आपल्याला. हा, पण मी नेहमी बघतो ना की आम्ही कामामध्ये वैतागलेलो असतो तर आम्ही कुठेतरी रागावतो, कुणावर तरी चिडतो. तसं नर्स कधीच चिडलेला दिसत नाहीत. त्या कायम पेशंट कितीही वैतागलेला असाल, त्याने औषधं घेतली नसली तरी हसतमुखपणे त्याला औषधं देतात, त्याची सेवा करतात. ही एनर्जी कुठून येते, म्हणजे हे कुठून येतं तुमच्यामध्ये? आम्हाला पेशंटवरती रागवायला अजिबात आवडत नाही. ॲक्च्युली ते पहिल्यापासून टेन्शनमध्ये असतात, खूप टेन्शनमध्ये, की असं वाटतं कधी आपण हॉस्पिटलच्या बाहेर जाऊ. कारण ज्यावेळी त्यांना आपण इंजेक्शन देतो त्यावेळी भरपूर त्यांना पेन होतं. मग त्यावेळी आपल्या आम्हाला पण वाईट वाटतं, बट आमचं पण ते काम आहे म्हणून आम्हाला ते हसत खेळत वगैरे करावं लागतं ते. बरं, या संपूर्ण हॉस्पिटलचं वातावरण जे काही हसत प्रफुल्लित ठेवण्याचं काम नर्सेस करतात, त्या इतक्या सुंदर आणि गोड पद्धतीने सगळं काम करत असतात, तर मग याच्यामध्ये तुमच्या मेकअपचा किती सहभाग असतो? म्हणजे जनरली मला प्रश्न पडतो म्हणून मी विचारतोय. म्हणजे मेकअप तर नसतोच, कारण सिस्टर हा जो कोर्स आहे, म्हणजे नर्स हा जो कोर्स आहे, त्यामध्ये सिस्टरला ना सिम्पल साधेपणामध्ये राहावं लागतं. त्यांचा जो व्हाईट ड्रेस आहे तो पण क्लीन एकदम स्वच्छ असावा लागतो. म्हणजे साधेपणामध्ये सुंदरता असते त्यांच्या आणि त्यामुळे त्या खूप सुंदर आणि प्रसन्न वाटतात. धन्यवाद ताई. वळूयात पुढच्या स्पर्धकाकडे. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? हेमा चौहान. चौहान चव्हाण की चौहान? चौहान. पृथ्वीराज चौहान. पृथ्वीराज चौहान म्हणजे राजपूत. बर, मग अमराठी असून सुद्धा महाराष्ट्रामध्ये किती वर्ष झाली राहत आहे? लहानपणापासून. लहानपणापासून जन्म इकडचाच की राजस्थान? इकडचाच. इकडचाच. मग मराठी आहे तुम्ही? हो, आम्ही मराठी. मराठी आहे ना. मग मला आता सांगा, बघा सगळे जण, आमची मुंबई आणि आमचा महाराष्ट्र. मला आता सांगा की हे सगळ्याजणी मुलींना हल्ली इतक्या मेकअप वगैरे करून बाहेर फिरत असतात, काय कारण असतं तो मेकअप करण्याची? इम्प्रेशन बढाने के लिए. इम्प्रेशन कुणावर मारणार? मुलांवर. राईट. तुम्ही किती वापरता मेकअपचं साहित्य? आय थिंक बिलकुल नाही. बिलकुल नाही का? टाइमच नाही भेटत. टाइम. मग काय करता काय तुम्ही? टेलरिंग. बर, म्हणजे शिवणकाम वगैरे सगळं करता. हो. मग याच्यामध्ये फार जास्त वेळ जात असेल ना? हो. घरामध्ये किती वेळ देता येतो? 8 तास.
8 तास म्हणजे काम घरातच करता की बाहेर? नाही घरातच करते. बर हो. पण मग हे सगळं घरातली पण कामं करावी लागतात. मग कधी भांडणं होतात कोणाबरोबर? आई बरोबर? आई पण नाही. बर लग्न झालंय. बर हो. मग आता तिकडे भांडणं होतच असतील यांच्या बरोबर तुमच्या? नाही 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 होत. नाही. वळूयात आपल्या पुढच्या स्पर्धकाकडे. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? अदिती शिंदे. शिंदे वहिनी आपण काय करता? मी हाऊस वाईफ आहे. बर मग घरी कोण कोण असतं? आम्ही चौघे असतो. मुलगा, लहान मुलगा आहे मला, एक मुलगी आहे आणि मिस्टर आणि मी. बर काय करतात मिस्टर? मिस्टर आमचा ट्रॅव्हल्स बिझनेस आहे. बर म्हणजे काय सगळीकडे भ्रमंती असेल चालू. मला सांगा शिंदे वहिनी, मेकअप बद्दल तुमचं काय म्हणणं आहे? आजकालच्या मुली खूप नट्टापट्टा करून फिरत असतात, तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल? मुलींना करायलाच पाहिजे ना. करायलाच पाहिजे. बरं पण मग आम्ही भांडलं पाहिजे का की आम्हाला पण मेकअप करायला मिळाला पाहिजे म्हणून? करा ना. पण मग का करतात मुली मेकअप, याची काही कारण सांगा. सुंदर दिसावं असं वाटतं. काही टिप्स सांगा ना आम्हाला मेकअपच्या. मला माहित नाही. नाही माहित कारण शक्यतो मी जास्त मेकअप करत नाही. पण तरी मला सांगा की मग घरामध्ये कधी होते चिडचिड, वादावादी होते? कशावरून होते? होते कधी व्यवहारावरून. बर मग ते काय बाहेर सारखं फिरणं असतं? असतं. दादांचं बाहेर फिरणं असतं जास्त? हो हो. मग त्याच्यावरूनच जास्ती खटके उडत असतील? हो. एखादा खटका सांगा ना कसा उडतो. नाही सांगा ना, म्हणजे सगळ्यांना एक आयडिया येईल की बाबा या कारणावरनं भांडणं होतात. होतात. घरात वेळ जायला मिळत नाही ना, म्हणून भांडणं होतं. मग अशा वेळी तुम्ही काय बोलता त्यांना? घरात बसा. आणि कसं खडसावून सांगता एकदम? घरात बसा. नाहीतर काय? कळलं, घरात बसा. पण आता तुम्ही नुसते बसू नका, तर तुम्ही आता मजा पण घ्या. कारण का सुरुवात करतोय आपण आपल्या पहिल्या राऊंडला, अंदाजे कितीला. या राऊंडमध्ये तुम्हाला आम्ही तुमच्यासमोर एक वस्तू देणार आहोत, त्या वस्तूची तुम्हाला बाजारातील किंमत सांगायची. जर तुम्ही तिघींनी बरोबर किंमत सांगितली किंवा तुमच्यापैकी कोण जे सांगेल किंमत, ती जवळ जाणारी किंमत असेल त्या वस्तूच्या मूळ किंमती एवढी, तर ती वस्तू तुम्हाला आम्ही गिफ्ट म्हणून देणार. पण तुमच्या तिघींपैकी पहिल्यांदा बोली कोण लावणार हे ठरवण्यासाठी आपण पहिल्यांदा टाकणार आहोत नशिबाचे फासे. आणि पहिल्यांदा नशिबाचे फासे टाकणार आहेत आमच्या नर्सताई. सारिकाताईंना मिळाले 2 अंक, हेमाताई हेमाताईंना मिळाला 1 अंक. शिंदेवाहिनींना मिळाले 5 अंक. याचाच अर्थ पहिल्यांदा बोली लावणार आहेत शिंदेवाहिनी, त्यानंतर सारिकाताई आणि सर्वात शेवटी बोली लावतील हेमाताई. आणि बोली लावण्यासाठी आजची वस्तू आहे मेकअप किट, ज्यामध्ये आहे नेल रिमूव्हर, नेल पेंट, लिपस्टिक, आय लायनर, मस्कारा, काजल पेन्सिल, आय शॅडो, लिप पेन्सिल आणि कॉम्पॅक्ट पावडर. शिवाय हे ठेवायला एक सुंदर मेकअप बॉक्सही आहे. या मेकअप किटची पहिल्यांदा बोली लावणार आहेत शिंदेवाहिनी. वहिनी तुमचा अंदाज सांगा. 800 रुपये. 800 रुपये. बाकीच्यांना काय वाटतं? 700. 600. काका पाठीवा गे, काय अंदाज? 775. 775. सगळे 800 जवळच. तिकडे 650. तिकडे अंदाज? 800. वहिनी फायनल अंदाज सांगा. 775. नक्की ठाम आहे मतावर? लिहून टाकायची किंमत? चला तर मग लिहूयात. सारिकाताई तुमचा अंदाज सांगा. 1200. 1200. पाठीमागे काय अंदाज आहे? 1000 रुपये. 1000. 600 रुपये. 600. इकडे 750. तुम्हाला काय वाटतं? 1200 रुपये. नक्की? हो. एकदम ठाम आहे मतावर? हो. फिक्स करायची किंमत? हो. चला फिक्स करू. आणि आता सर्वात शेवटी बोली लावणार आहेत हेमाताई. 800. 800 रुपये. नक्की? हो. बाकीच्यांना काय वाटते? 1000. इकडे 800. 1000 रुपये. अंदाज? 800. फिक्स? अजिबात बदलायचं नाहीये. 850. 850. हो. थोडीशी किंमत वाढवलेली आहे. हो. एकदा सांगा फायनल, म्हणजे आपण फ्रीज करू. 850 फायनल. 850. एकदम ठाम आहे? हो हो. एकदम विश्वास आहे? हो. लिहूयात मग. आपल्या तिन्ही स्पर्धकांनी या मेकअप किटची किंमत सांगितलेली आहे, पाहूया कोणी किती बोली लावली आहे. सर्वात पहिल्यांदा बोली लावलेली आहे शिंदेवाहिनींनी 775 रुपये. सारिकाताईंनी किंमत सांगितली ती आहे 1200 रुपये. तर सर्वात शेवटी सांगितलेली किंमत आहे हेमाताईंनी 850 रुपये. पाहूयात या मेकअप किटची खरी किंमत किती येते. 1340 रुपये. ज्याच्या जवळ जी बोली लावली होती सारिकाताईंनी, त्यामुळे त्या ठरल्यात विजेते आपल्या पहिल्या राऊंडच्या. अभिनंदन.
अभिनंदन. अभिनंदन ताई. थँक यू. तुम्ही तर म्हटलं की मी मेकअप वापरत नाही आणि मग कसं काय अंदाज बरोबर निघाला. हो. पण मग आता याचा वापर करणार का? हो. पण तुम्हाला गरज नाही ना? नाही, लग्नाला जायचंय ना. लग्नाला जायचंय पण तिथे पेशंट नसतात. नसतात म्हणून वर्षातून एकदा भेटेल ना मेकअप करायला. बर, म्हणजे आता हा मेकअप करून तिथे तुम्ही जाणार आणि तिथे नवीन पेशंट तयार करणार. पेशंट ना तयार करणार. बर, तुम्ही आता जॅकपॉट राऊंडला गेलेला आहे त्याबद्दल खूप खूप शुभेच्छा. याच्यानंतर आपण वळणार आहोत आपल्या दुसऱ्या राऊंडकडे, म्हणजे सुपर मार्केट राऊंडकडे. आता आपण वळणार आहोत आपल्या दुसऱ्या म्हणजे सुपर मार्केट राऊंडकडे, पण त्या अगोदर निवडूया तीन नवीन भाग्यवान स्पर्धक. आणि हे निवडण्यासाठी माझ्याबरोबर आहे शैलश्री. शैलश्री, डोळे बंद करायचे आणि यातली मला तीन टोकन्स काढून द्यायची. पटकन डोळे बंद कर, मिक्स कर, एक एक दे. एक, दोन, तीन. तीन टोकन्स माझ्या हातात आहेत. पाहूयात कोण आहेत तीन भाग्यवान स्पर्धक जे खेळणार आहेत आपला दुसरा राऊंड सुपर मार्केट. आणि पहिल्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 39. दुसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 26. अभिनंदन. आणि तिसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 25. अभिनंदन. हे आहेत आपले दुसरे तीन भाग्यवान स्पर्धक जे खेळणार आहेत दुसरा राऊंड सुपर मार्केट. आपले तिन्ही स्पर्धक मगाचपासून मला म्हणतात की आम्हाला खरेदी करू द्या, खरेदी करू द्या. पण त्या अगोदर आपण त्यांच्याशी गप्पा तर मारूयात. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? सयाबाई गंगाराम जाधव. जाधव मावशी, तुम्ही काय करता? काय नाही, मी घरातच असते. घरातच असता? घरात कोण कोण असतं? सुने, लेखे, मिस्टर, मुलगी, नात, छोटे एक नात. नात पण आहे? मग दिवस सगळ्या नाती बरोबर मजेत जात असेल? मजेत जातात. तुम्ही मूळच्या मुंबईच्याच का? नाही, गावच्या आहे. गाव कुठलं? बुलढाणा जिल्हा. बुलढाणा जिल्हा. हा. बर, मग बुलढाणा आणि मुंबई कसं वाटतं दोन्हीकडे? सारखं चांगलं वाटतंय. गावाला उलट चांगलं वाटतंय. गावाला खूप जास्त चांगलं वाटतंय का? गावचं वातावरण एकदम चांगलं आहे. पण मग तिकडे शेतीवाडी तुमची आहे? हा आहे, भरपूर आहे. खूप खूप आहे ना? खूप आहे. बरं, काय काय असतं पिकं? सगळं पिकं असतं आमच्या. उडीद, मूंग, ज्वारी, तूर, सगळं असतंय. सगळं असतं. गावाला तुम्ही हे सगळं बनवता आणि मुंबईमध्ये तुम्ही ज्यावेळेस खरेदी करायला जाता आणि ते इतक्या किमती महागलेल्या असतात, त्यावेळेस तुमची रिॲक्शन काय असते? तुम्हाला काय वाटतं? आम्ही गाव नंतर आम्ही त्याचं काही टेन्शन नाही घेत. धन्यवाद मावशी. वळूयात पुढच्या स्पर्धकाकडे. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? अनुराधा मुरलीधर उतेकर. उतेकर काकी, आपण काय करता? हाऊस वाईफ. हाऊस वाईफच आहे. घरी कोण कोण असतं? मिस्टर, मुलगी, नात आणि मी. चौघ. नात पण आहे तुम्हाला? बर, मला सांगा की आता त्या काळी तुम्ही ज्यावेळेस लग्न झालं होतं नुकतंच, त्या काळातली तुमची खरेदी आणि आता तुमच्या नातीच्या काळामधली खरेदी यामध्ये किती मोठा फरक आहे? पुष्कळ फरक आहे. पुष्कळ फरक आहे ना? पुष्कळ फरक. काय नक्की फरक आहे तुम्हाला जाणवत होतं? म्हणजे तेव्हा डाळ किती 25-30 रुपयाने होती, आता 90 रुपये किलो आहे, 100 रुपये किलो आहे. मग अजून त्याचा काय परिणाम होतो? त्याचा परिणाम तो पगार आपला असेल त्याच्यावर अवलंबून असतो ना. हा. खरेदी. मग काकांना त्या काळी पगार जो होता मिल मध्ये होते ना, ते मिल मध्ये होते. म्हणजे मिल मध्ये असून सुद्धा हे सगळं करत होता. पण मग त्या काळामध्ये मिल सगळ्या बंद झाल्या आणि त्याच्यानंतर एक खूप मोठं भीषण संकट ओढवलं गेलं होतं, त्या काळामध्ये तुम्ही कसं काय मॅनेज केलं सगळं घर? तेव्हा मी स्वतः जायला लागली नोकरीला. हो, कुठे करत होता? मी गारमेंट मध्ये होती. बर. नंतर लॉटरी मध्ये, गारमेंट बंद झाल्यानंतर लॉटरी मध्ये होती. बर. 10 वर्ष तिकडे केली, 10 वर्ष इकडे केली. मग खचून न जाता तुम्ही संसार उभं राहण्यासाठी काकांना मदत केलीत. धन्यवाद मावशी. वळूयात पुढच्या स्पर्धकाकडे. नमस्कार. आपलं नाव? माझं नाव सौ ज्योती शिवराज. नीला. नीला. नीला आडनाव आहे? हो. बर, तुम्ही मूळच्या मराठीत? हो. बर, काय करता तुम्ही? मी हाऊस वाईफ. गृहिणीच आहात? हो. आणि मग काय करतात दादा? ते आमचे मसाल्याची एजन्सी आहे. मग मसाले म्हटल्यावर तुमचा खरेदीशी खूप जवळचा संबंध असेल ना? खरेदी करायची गरजच नाही, ते घेऊन येतात ना. तेच खरेदी करतात सगळे, त्यामुळे तुम्हाला बाहेर जायचं टेन्शनच नाही. पण मग हे जमलं कसं तुमचं? आमचं गावी म्हणजे बघण्याचा कार्यक्रम वगैरे होऊन जमवलं, नातेवाईकामध्येच जमवलं. मग नशिबाने तुम्हाला मुंबईत आणलं. हो. आणि आता मुंबईमध्ये खरेदी कशी करता तुम्ही? महिन्याला म्हणजे राशनची लिस्ट बनवून मग खरेदी करतो. पण म्हणजे बेधडकपणे खरेदी करता? नाही नाही, बेधडकपणे खरेदी करायला तसं बेधडक इन्कम पाहिजे. हाच प्रॉब्लेम आहे, बेधडकपणे इन्कम पाहिजे. पण तुम्हाला सांगू का, तुम्ही सुपर मार्केट राऊंड मध्ये बेधडक खरेदी करू शकता, कारण का इथं तुम्हाला पैशांची गरज नाही. तुम्हाला तिघींना एका मिनिटामध्ये खरेदी करायची आणि तीही मी सांगेल एवढ्या किमतीची. जर तुम्ही मी सांगेल एवढ्या किमतीची खरेदी केलीत किंवा तिच्या जवळपास जाणारी किंमत केली
तर तुम्ही असाल विजेत्या आणि तुम्ही जाल जॅकपॉट राऊंडला. आणि तुम्हाला आज खरेदी करायची आहे 900 रुपयांची आणि तीही एका मिनिटामध्ये. आणि तुमची वेळ चालू होती आत्ता 3:30. लवकर खरेदी करा. 900 रुपयापर्यंतची खरेदी करायची आहे. नीट विचार करून खरेदी करा. 1 मिनिटाचा कालावधी संपलेला आहे. पाहूयात कोणी किती खरेदी केली येते. खरेदीचा निकाल माझ्या हातामध्ये आलेला आहे. पाहूयात कोण ठरली आहे विजेती सुपरमार्केट राऊंडची. जाधव मावशींनी केलेली खरेदी आहे 1030 रुपयांची. उतेकर काकींनी केलेली खरेदी आहे 950 रुपयांची. आणि नीला वहिनींनी केलेली खरेदी आहे 936 रुपयांची. त्यामुळे त्या ठरल्यात विजेत्या. अभिनंदन वहिनी, ही संपूर्ण खरेदी तुमची. आता तुमच्या मसाल्याच्या व्यापाऱ्यांना कुठला पदार्थ यातला खायला घालणार. छोले. छोले तेही मसाल्याचे. हो. एकदम गरमागरम. हो. आवडतात त्यांना खूप. असंच म्हणजे 50-50. पण आता ते खुश होतील खूप. हो. तुम्हाला जॅकपॉट राऊंडसाठी खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन. धन्यवाद. सुपरमार्केट राऊंडच्या विजेत्या ठरलेल्या आहेत नीला वहिनी. याच्यानंतर आपण वळणार आहोत आपल्या अंतिम जॅकपॉट राऊंडकडे. आता आपण वळणार आहोत आपल्या अंतिम जॅकपॉट राऊंडकडे. जो खेळणार आहेत अंदाजे कितीच्या विनर सारिकाताई आणि त्यांना लढत देणार आहेत सुपरमार्केट राऊंडच्या विजेत्या नीला वहिनी. सुरुवात करूयात आपल्या अंतिम राऊंडला जॅकपॉट राऊंडला. लोकांना जॅकपॉट राऊंड मध्ये काय काय करावं लागतं ना. म्हणजे बघा जॅकपॉट राऊंड मध्ये त्यांना मिळवायचा असतो खजिना. आणि अचूक खजिना मिळवायचा असेल तर त्यांना पहिल्यांदा अचूक चावी निवडावी लागते. आज यांना अचूक चावी निवडण्यासाठी काकड्या सोलायच्या आणि त्याही एका मिनिटामध्ये. दोघी तयार. तुम्हाला एका मिनिटामध्ये जास्तीत जास्त काकड्या सोलायच्यात. जो लवकर पहिल्यांदा काकड्या जास्तीत जास्त सोलेल त्याला मिळेल संधी 2 चाव्यांपैकी 1 चावी निवडण्याची. तयार मग. 3:30. लवकर कोण जिंकेल. पूर्ण पूर्ण सोलली गेली पाहिजे. ग्राह्य धरली जाणार नाही. 40 सेकंद झालेली आहेत. लवकर लवकर. 3:30. 1 मिनिटाचा कालावधी संपलेला आहे. पाहूयात कोणी अधिक काकड्या सोडल्यात ते. नीला वहिनी 1, 2, 3. पाहूयात सारिकाताईने किती काकड्या सोडल्यात ते. 1, 2, 3 आणि 4. याचा अर्थ सारिकाला मिळालेली संधी 2 चाव्यांपैकी 1 चावी निवडण्याची. सारिकाताई कोणत्या रंगाची चावी निवडणार. लाल की हिरव्या. 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 तुम्हाला काय वाटतंय. लाल. इकडे हिरवी. कोणत्या रंगाची चावी. हिरव्या. हिरव्याच निवडावं चावी. सारिकाताईंनी निवडलेली आहे हिरव्या रंगाची चावी. त्यामुळे नीला वहिनींना मिळते लाल रंगाची चावी. आजच्या भागाच्या उपविजेत्या ठरलेल्या आहेत नीला वहिनी. त्यांना मिळालेत लसूण. अभिनंदन वहिनी. धन्यवाद. मसाल्याचे व्यापारी आहेत दादा आणि आता तुम्हाला मसाल्याचा पदार्थ मिळाला लसूण. काय बनवणार या लसणाचं. छोल्याला मस्त फोडणी घालणार ना लसणाची. आणि ती दादांना खायला घालणार. अभिनंदन वहिनी. आणि आजच्या भागाच्या विजेत्या ठरलेल्या आहेत सारिकाताई. त्यांना मिळालंय ओटीजी. रुग्णांची सेवा करता करता पुण्य मिळवलं आणि आज 3:30 मध्ये विजेता ठरलात. काय वाटतंय. खूप बरं वाटतं. आयुष्यातलं पहिलं असं आहे की काहीतरी करून दाखवलेलं आहे. बर. माझा आई पण खुश. हो. आई आली आहे बरोबर. हो. कुठे. ही माझी आई. नमस्कार आई. ही माझी बहीण अनिता. हे आमचे मामी. नमस्कार. हे आमच्या ताई. बर. नमस्कार. सगळा परिवार इथं आलेला आहे. या सगळ्या परिवाराला या ओव्हन मध्ये कुठली वस्तू बनवून खायला घालणार. कुठला पदार्थ. आज माझ्या बहिणीचा बर्थडे आहे तर त्यासाठी केक बनवणार.
कुठल्या बहिणीचा? या बहिणीचा आज वाढदिवस. अभिनंदन वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. आज जोरदार सेलिब्रेशन होणार आहे. हो तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.